पुण्यातील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे नरे येथील संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या 7व्या युवा संसदेमध्ये सामाजिक चळवळ आणि तरुण या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यामध्ये निवृत्त पोलीस अधिकारी सुरेश खोपडे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड आदी सहभागी झाले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष आणि युवा संसदेचे अध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर आदी उपस्थित होते. एका हातामध्ये मोबाईल आणि दुसऱ्या हातामध्ये टीव्हीचा रिमोट अशी सध्याच्या तरुणांची अवस्था झाली आहे. मोबाईल आणि टीव्हीच्या आभासी जगामध्ये रमणारे तरुण अधिकाधिक आत्ममग्न होत आहेत. असे तरुण सामाजिक चळवळ उभी करू शकणार नाहीत. स्वतःच्या पलीकडे जाऊन समाजाचा विचार करणाऱ्या, सामाजिक भान असणाऱ्या तरुणांची समाजाला गरज आहे, असे मत चर्चासत्रामध्ये मान्यवरांनी व्यक्त केले. रुपाली चाकणकर म्हणाल्या, समाजाची सद्यस्थिती लक्षात घेतली तर आजही सामाजिक लढा अपूर्ण आहे. आपण वैज्ञानिकदृष्ट्या चंद्रावर पोहोचलो, परंतु जमिनीवरील प्रश्न तसेच आहेत याची खंत तरुणांना वाटली पाहिजे. आज समाजातील संवाद तुटल्यामुळे सामाजिक चळवळ उभी राहणे अवघड आहे. यासाठी तरुणांनी मोबाईल आणि टीव्हीच्या आभासी जगातून बाहेर आले पाहिजे. प्रत्यक्ष लोकांमध्ये मिसळले तर त्यांना तळागाळातील प्रश्न समजू शकतील आणि त्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे तरुण निर्माण होतील. जे कोणत्याही वर्गामध्ये शिकवलं जाणार नाही, जे कोणत्याही शाळेमध्ये शिकवलं जाणार नाही, जे कोणत्याही पुस्तकामध्ये नसेल, ते हे शिकवण्याची वेळ या विद्यार्थ्यांवर आलेली आहे. आज आम्हाला समाजामध्ये वावरताना कसं वावरायचं हे सांगावं लागतं. आम्ही नागरिकशास्त्राची पुस्तकं जरूर वाचतो, परीक्षा देतो, मोठ्या मार्काने उत्तीर्ण होतो, पण नागरिक म्हणून आम्ही वावरलो का? समाजाचे प्रश्न आम्हाला समजले का? नाही समजलेले. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये घटना घडतात समाजामध्ये, यामध्ये कोणी ना कोणी आपल्यातलाच गुन्हेगार असतो. ही गुन्हेगारी वाढते तरी कशी काय? इतकं हिंसक वातावरण निर्माण होत असताना आपल्यामध्ये हिंसा करावी असं वाटतं तरी कसं काय? आईवडिलांनी संस्कार देत असताना स्वतःची स्वप्न आपल्याबरोबर जोडलेली असतात, ती स्वप्न पूर्ण करावी म्हणून एखाद्या दिवाळीची साडी आई खरेदी करत नसेल. वडिलांच्या पायातल्या चपलेचा अंगठा तुटला तर बिचारा बाप म्हणत असेल, राहू देत तसंच, पण लेकीला मला नवीन बूट घेऊन देता आले पाहिजे म्हणून पैशाची तरतूद करतोही तो. त्याची स्वप्न पूर्ण व्हावीत म्हणून लेकीच्या आणि लेकाच्या स्वप्नाबरोबर रात्रंदिवस काबड कष्ट करतात ही ती. मग त्यांच्या स्वप्नांचं काय करतो आपण? या वयामध्ये सगळ्यात जास्त नशेच्या आहारी जाणारी संख्या दिवसेंदिवस वाढते. सिगारेटच्या धुराबरोबर आई बापाची स्वप्न आम्ही ते हवेत विरवतो. या सोशल मीडियाच्या माध्यमातून आभासी दुनियामध्ये आम्ही वावरतोय. एक मिनिटाच्या रील्समध्ये आम्ही आमच्या स्वप्नातला राजकुमार घोड्यावर येताना पाहतोय. ताजमहल माझ्यासाठीच बांधलाय असं वाटणारं हे वय, या वयाला मी दोष देणार नाही. हे वय म्हणजे फुलपाखराचं. निसरड्या वाटेवरून एकदा का पाऊलवाट घसरली की पुन्हा डाव मांडता येत नाही. म्हणून या वयामध्ये कदाचित शिक्षक काही सांगत असेल तर चुकीचं वाटतं, आई वडिलांनी काही सांगितलं तर ते चुकीचं वाटतं, पण मैत्रिणींनी किंवा मित्रांनी सांगितलं तर ते लगेच खरं वाटतं. कोणीतरी आपल्याला चांगलं म्हणलं, सरांनी मला खरं तर सामाजिक चळवळीचा विषय दिला आहे, पण सर मला हा उद्याच्या समाजाचं भवितव्य ज्याच्या हातामध्ये आहे तो युवक समोर बसला असताना सद्य परिस्थिती जी मी स्वतः हाताळते, ज्या केसेस माझ्याकडे येतात, आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्या मी माझ्या कोर्टामध्ये चालवते, त्या मला फार महत्त्वाच्या वाटतात पुस्तकी ज्ञानापेक्षा, आणि म्हणून मला आवर्जून या गोष्टीवर बोलावं असं वाटतं. कोणीतरी आपल्याला चांगलं म्हटलं म्हणून आपण त्याला तात्काळ प्रतिसाद देतो, आपली सगळी माहिती त्याच्यावर पाठवतो, नको असलेल्या अवस्थेमधले फोटो शेअर करतो, नको असलेल्या व्यक्तीबरोबरचे फोटो शेअर करतो, आणि कुठेतरी त्याचा चुकीचा वापर होऊन त्या व्यक्तीला ब्लॅकमेल केलं जातं. इतक्या मोठ्या प्रमाणात ही गुन्हेगारी वाढलेली आहे की ज्याच्या संदर्भात ह्या घटना घडतात त्यांना आत्महत्येशिवाय पर्याय राहत नाही. वैफल्यग्रस्त, आत्मविश्वास गमावलेल्या या व्यक्ती आयुष्यामध्ये पुढे काहीच करू शकत नाही, आणि या सगळ्या यंत्रणेमध्ये अडकत असताना स्वतःबरोबर स्वतःच्या कुटुंबसुद्धा उद्ध्वस्त करतात. गेले 3 आठवड्यापूर्वी मी सोलापूरच्या दौऱ्याला गेले होते. सर मला सांगायला खंत वाटते, 18 ते 22 वयोगटातल्या 3 विद्यार्थिनींनी आत्महत्या केली होती. एकही घटना अशी नव्हती की त्यामध्ये आत्महत्या करावा असा प्रश्न पडेल. एक तर विद्यार्थिनी डॉक्टरच्या शेवटच्या वर्षाला होती, दोघी इंजिनियर होत्या. तिन्ही घटना अशा घडल्या, मी स्वतः घरी जाऊन आले की आत्महत्या करावी अशा काय घटना घडल्या असतील. ते तिन्ही घटनांच्या पाठीमागे एकच कारण होतं की या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांशी संवाद फारसा नव्हता, किंवा पालकांनी तो जाणीवपूर्वक प्रयत्न केला नाही की आपल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधावा,
त्यांच्या मनामध्ये काय अडचणी आहेत, काय प्रश्न आहेत ते समजून घ्यावे. छोट्या छोट्या शाळेतल्या कॉलेजमधल्या नैराश्याच्या गोष्टीवरून आत्महत्या करण्यापर्यंत आपण जातो आणि का जावं हे प्रश्न या निमित्तानं उभे राहतात. समाजामध्ये वाढत्या या प्रश्नांच्या खोलात जर गेलं तर संवाद आणि आता वाढत असलेला विसंवाद हे दोनच गोष्टी फार मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणून या निमित्तानं मला सांगावं असं वाटतं की कोणत्याही पोस्ट आपण फेसबुकला करतो, स्टेटसला ठेवतो, तर ती काळजीपूर्वक कराव्यात. आपली माहिती ही जगजाहीर करण्यामध्ये काही अर्थ नाही आणि हे दिवसही नाही. शैक्षणिक आयुष्य जगत असताना या आयुष्यामध्ये शिक्षण घ्यावं, स्वतःच्या पायावरती उभं राहावं आणि आयुष्याची दिमागदार वाटचाल पुढे करावी. खरं तर या वयामध्ये गुन्हेगारीकडे, व्यसनाधीनतेकडे वळावं आणि इतकं चांगलं सुदृढ शरीर देवाने दिलेलं असताना ते नाशवंत करावं हा अधिकार मुळात आपला नाहीच. त्यामुळे या शैक्षणिक आयुष्यामध्ये जगत असताना आपली स्वप्न फार मोठी आहेत, ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला लढावं लागेल, जिद्दीने लढावं लागेल, कारण की आईवडिलांची स्वप्न आपल्याबरोबर दिलेली आहेत, ती आपल्याला पूर्ण करायची आहेत. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.